नमस्कार, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो आपला विषय आहे व्हिडिओचा, तो आहे मेडिटेशन म्हणजे झोपणे आहे का। हो, थोडा गमतीदारच विषय आहे। बरेच लोकांनी हा प्रश्न विचारला आणि बरेच लोकांचे हे प्रश्न होते की मेडिटेशन करताना आम्हाला झोप येते आणि असं वाटते की आम्ही झोपलो आहे थोड्या वेळासाठी, तर मेडिटेशन म्हणजे झोपणे आहे का। तर या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा आपल्याला प्रयत्न करेन। तर मित्रांनो, मेडिटेशन म्हणजे झोपणे नाही, हे तर मी सर्वात आधी तुम्हाला क्लिअर करतो। मेडिटेशन म्हणजे ही एक अशी स्टेट आहे, अशी तुमच्या माइंडची एक अशी स्टेट आहे जिथे झोपण्याच्या पूर्वी थोडंसं आधी, जिथे तुम्ही कॉन्शियस असता। झोपल्यावर आपण पूर्णपणे अनकॉन्शियस असतो। झोपल्यावर जोपर्यंत आपल्याला कुणीतरी धक्का लावत नाही, कुणीतरी हलवत नाही, तोपर्यंत आपल्याला जाग येत नाही, आपण भानावर नसतो, ठीक आहे, ओके। पण मेडिटेशन स्टेटमध्ये तुम्ही आवाज ऐकत असता, म्युझिक चालू असेल एखादं, त्याचा आवाज तुम्ही ऐकत असाल, एखादं गाईडेड मेडिटेशन असेल जिथे कोणीतरी तुम्हाला गाईड करत असेल ते तुम्ही ऐकत असता, तुमचे विचार चालू असतात, बऱ्याचदा तुम्हाला वेगवेगळे विचार येतात, बऱ्याचदा येतही नाहीत, बऱ्याचदा काही लोकांना ब्लँक फिलिंग येते की काहीच नाही, अगदी ब्लँक असं वाटते, ओके। सो मेडिटेशन म्हणजे ती फिलिंग आहे किंवा ती स्टेट आहे तुमच्या माइंडची जिथे तुम्ही काही लेवलवर कॉन्शियस असता। जेव्हा तुम्हाला कुणीतरी आवाज देतं, जेव्हा तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रक्शन मिळतात, तेव्हा तुम्ही भानावर येता, दॅट इज कॉल अ मेडिटेशन स्टेट। पण काही लोकांसोबत असंही होऊ शकते की ते त्याच्याही वरच्या स्टेटमध्ये जाऊ शकतात जिथे त्यांना अगदी ब्लँक कुठल्याच प्रकारचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत नाहीत, अगदी ब्लँक फील होऊ शकते, असंही होऊ शकते, पण हे तुम्हाला प्रॅक्टिस नंतर होईल। अच्छा, आता काही लोकांच्या बाबतीत असंही होत असेल की जसं ते मेडिटेशनला सुरुवात करतात असंख्य विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतात आणि त्या असंख्य विचार आल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही। ॲक्च्युली तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचंच नाही आहे। एक वाक्य आहे, फार सुंदर वाक्य आहे ते, की ध्यान वही जो सहजता से लगे, ध्यान वही जो सहजता से लगे। सो ध्यान लावताना तुम्हाला प्रेशर करावं नाही लागलं पाहिजे स्वतःला, स्वतःवर प्रेशराइज फीलिंग नाही आणावी लागली पाहिजे की आता मला ध्यान लावायचं आहे, आता मला असं नाही करावं लागलं पाहिजे। ते ॲक्च्युली ध्यान म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे लावता तर काहीच सेकंदात तुम्ही त्या युनिवर्ससोबत, तुम्ही त्या शक्तीसोबत, तुम्ही त्या ऊर्जेसोबत एक रूप होऊन जायला पाहिजे। आणि हे होतं, पण यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची फार गरज असेल। जेव्हा तुम्ही अति जास्त प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही डेली प्रॅक्टिस कराल, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील। आणि यासाठी एक बेसिक रूल आहे की पहिले 7 दिवसाची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे कुठल्याही मेडिटेशनची, आणि त्यानंतर 21 दिवसाची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे। त्यापेक्षा जास्त जर तुम्ही करत असाल तर फार चांगली गोष्ट आहे, पण 21 दिवस मिनिमम जर तुम्ही प्रॅक्टिस केली, त्यानंतर 90 दिवस जर का तुम्ही प्रॅक्टिस केली, तर तुम्ही त्या झोनमध्ये जाल। आणि ज्या त्या झोनमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या माइंडला समजेल की ऑटो पायलट मोडमध्ये कसं जायचं, आणि तुमच्या माइंडला समजेल की डोळे बंद केले म्हणजे आता मेडिटेशन मोडमध्ये जायचं आहे, तर तो क्विकली तुम्हाला तिकडे घेऊन जाईल। आणि ह्या प्रॅक्टिससाठी मिनिमम तुम्हाला 21 ते 90 दिवस द्यायची फार गरज आहे। बऱ्याच लोकांशी जेव्हा मी बोलतो आणि बऱ्याच लोकांशी जेव्हा माझं डिस्कशन होते, तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटत असते की हे फास्ट का होत नाही, ओके। पण हे फास्ट होत नाही मित्रांनो, याला वेळ लागतच असतो आणि तेवढा वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे, ठीक आहे। सो तो वेळ जर आपण दिला, त्या प्रकारे जर आपण प्रॅक्टिस केली, तर अतिशय चांगले रिझल्ट आणि चांगले तुम्हाला अनुभव येतील। आणि ते अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा। तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर पुढील व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील। एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर का आमचा लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 रेकीचा कोर्स केला असेल तर ग्रँडमास्टरसाठी ओपनिंग चालू आहेत सध्या, ग्रँडमास्टरसाठी ॲप्लिकेशन चालू आहेत। तुम्ही 7507253253 जो नंबर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, संपर्क करू शकता आमच्याशी, म्हणजे आम्ही तुम्हाला पुढील माहिती देऊ, ठीक आहे। आणि ग्रँडमास्टरमध्ये प्रत्येक बॅचमध्ये फक्त 15 लोकच घेतले जातात, त्यामुळे आपण लवकरात लवकर आपलं ॲप्लिकेशन द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन मिळेल, ठीक आहे। आणि आपण जर का पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, आपण आत्तापर्यंत कुठलेच व्हिडिओ बघितले नसतील, तर आम्ही रेकी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 हे कोर्सेस शिकवतो। त्याची अधिक माहितीसाठी आमचे इतर व्हिडिओ तुम्ही बघू शकता। पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणि चर्चा करूया अशाच एका नवीन विषयावर। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद।